आता आला आ गया कृषी मालाच्या योग्य मूल्य संवर्धनासाठी जिल्हा स्तरावर कृषी अभियंत्यांची नियुक्ती करण्याचं केंद्र सरकारचं राज्यांना आवाहन. रासायनिक अवशेष मुक्त द्राक्षांचं उत्पादन घ्यावं, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ एस डी सावंत. आणि वाशिमची हिरवी मिरची जाणार आखाती देशात. नमस्कार, मी प्रजापती भिसे, कृषी वार्ता या बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत. आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त. देशातील शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याबरोबरच अन्नधान्य वाढीचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे. यासाठी कृषी यांत्रिकीकरण, काढणीपश्चात प्रक्रिया तंत्रज्ञान आणि शेतीमालाचं मूल्यसंवर्धन महत्वाचं आहे. परंतु शेतीतील वाढती मजूर समस्या आणि काढणीपश्चात यंत्र मालाची शेतमाल होणार नुकसान यासारख्या समस्यांना आज सामोरं जावं लागत आहे. या सर्व समस्यांवर कृषी यांत्रिकीकरण हा प्रभावी उपाय आहे. शेतकऱ्यांमध्ये या कृषी मैत्रीपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांचं मत परिवर्तन करून या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत त्यांच्यामध्ये सकारात्मकता आणणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांमध्ये कृषी यांत्रिकीकरण, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि शेतीमालाच्या मूल्यसंवर्धनाचं महत्व पटवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातले एक कृषी अभियंता अधिकारी असण्याचं गरजेचं आहे. जिल्हा स्तरावर ही अभियंत्यांची नियुक्ती करण्याचं आवाहन केंद्र सरकारनं देशभरातील राज्यांना केलं आहे. केंद्रीय कृषी सचिव त्रिलोचन महापात्रा यांनी यासंदर्भातील पत्रव्यवहारही राज्याच्या मुख्य सचिवांबरोबर केला आहे. पूर्व हंगामी द्राक्ष उत्पादकांसाठी रासायनिक अवशेष मुक्त द्राक्षाचं उत्पादन घ्यावं असं आवाहन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ एस डी सावंत यांनी केलं. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी आणि इंदापूरच्या महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर येथे आयोजित द्राक्ष फळ छाटणी चर्चासत्रात ते बोलत होते. निर्यातीसाठी रासायनिक अवशेष विरहित द्राक्ष उत्पादन घेतलं जातं, त्याच धर्तीवर देशांतर्गत ग्राहकांसाठी द्राक्ष उत्पादन घेतलं जावं. पावसाळी वातावरणामध्ये बागायतदारांसाठी घाबरून जात अधिक फवारण्या न करता द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारसीप्रमाणे बुरशीनाशकांचा वापर करावा असं डॉ सावंत यांनी यावेळी सांगितलं. पूर्व हंगामी द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन देत द्राक्ष उत्पादनाचं सखोल ज्ञान देणं या उद्देशाचं आयोजन या चर्चासत्रात अनेक तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि द्राक्ष बागायतदार उपस्थित होते. वाशिम जिल्ह्यात विविध पिकांचं दर्जेदार बीजोत्पादन केलं जातं, त्याचप्रमाणे भाजीपाल्याचं उत्पादनही उत्कृष्ट दर्जाचं घेतलं जातं. आता हा उत्पादित माल निर्यात करण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. करडा कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकारानं जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक आणि निर्यातदार यांच्या दरम्यान करार झाला आहे. या करारात शेलू, खडसे, डोंगरकिन्ही, धोडप, हराळ, रिसोड तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले आहेत. या कराराच्या पहिल्या टप्प्यात हिरवी मिरची आखाती देशात पाठवली जाणार असून या करारामुळे आता प्रथमच हिरवी मिरची आखाती देशात निर्यात होणार आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात उशिराने झालेल्या पावसामुळे भात लागवडी वेगाने झाली आहेत. जिल्ह्यात सरासरी 75,953 हेक्टरपैकी 50,814 हेक्टर म्हणजेच सरासरी 70% भात लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भात लागवडीच्या क्षेत्रात 8,385 हेक्टरने वाढ झाली आहे. गेल्या 10 ते 12 दिवसापासून जिल्ह्याच्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र उपलब्ध असलेल्या पाण्यावर या भात लागवडी वेगाने केल्या आहेत. अनेक ठिकाणी कृषी विभागाकडून उपलब्ध अनुदानाचा फायदा घेत यंत्राद्वारे ही लागवडी सुरू केल्या आहेत, त्यामुळे भात लागवडी वेळेवर होण्यास मदत झाली आहे. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेल्या शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. फ्लावर कमाल 1200 तर किमान 1000 रुपये प्रति क्विंटल. शिमला मिरची 2500-2000. भेंडी 1600-1000. माठ भाजी 350-150. पालक 150-100. कोथिंबीर 150-70. लिंबू 800-500. मोसंबी 3000-1200. तर डाळिंब कमाल 4000 तर किमान 700 रुपये प्रति क्विंटल. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी आपण www.agmarknet.nic
.in त्याचबरोबर www.msamb.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. आता जाणून घेऊयात हवामान वृत्त. राज्याच्या हवामानाचा आढावा. गेल्या 24 तासात कोकणात बहुतेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाडा व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पावसाचा अंदाज. कोकणात पुढील 5 दिवस बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील 72 तासात अनेक ठिकाणी, तर पुढील 2 दिवसात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात दिनांक 8 ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी, दिनांक 7 व 9 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी, तर दिनांक 10 व 11 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात दिनांक 7 व 9 ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी, दिनांक 8 ऑगस्ट रोजी बहुतेक ठिकाणी, तर दिनांक 10 व 11 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानाचा इशारा. कोकणात पुढील 4 दिवस, मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस, तर मराठवाड्यात दिनांक 8 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात दिनांक 7 व 9 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक 8 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाहूया शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी 20 ग्रॅम थायो डिकार्ब 75 WP किंवा 25 ग्रॅम पिनालफॉस 20 EC किंवा 20 मिलीलिटर 50 EC प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. कापसावरील रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्क किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 2 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. सोयाबीन पिकावरील उंटअळीच्या नियंत्रणासाठी 25 मिलीलिटर प्रोफेनोफॉस 50 CC प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी 25 मिलीलिटर क्लोरपायरीफॉस प्रति 10 लिटर पाण्यात फवारावे. रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करताना आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच पावसाची उघडी पाहूनच फवारणी करावी. कोकणात भात पिकावर लष्कर अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी 3 मिलीलिटर सायपरमेथ्रिन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भात पिकावर निळे भुंगरे या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी 25% प्रवाही पिनालफॉस 40 मिलीलिटर किंवा 40% प्रवाही ट्रायझोफॉस 12.5 मिलीलिटर किंवा 5% प्रवाही लॅम्डा साय हॅलोथ्रिल 5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून पावसाची उघडी पाहून. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहराचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29 तर किमान 27. पुणे 27.25. नागपूर उपलब्ध नाही. औरंगाबाद 29.21. सोलापूर 31.23. आणि नाशिक कमाल 27 तर किमान 22 अंश सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imd.gov.in त्याचबरोबर www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळांना भेट द्या. याचबरोबर आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.